मुदखेड तालुक्यात अनेक गावांना भूकंपाचे सौम्य धक्के मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी नागेली तिरकसवाडी शेंबोली आदी गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले असून रिक्टर स्केलवर तीन पॉइंट शून्य तीव्रतेच्या धक्क्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे मुदखेड तालुक्यात ता पांढरवाडी नागेली शेंबोली तिरकसवाडी या गावात रात्री उशिरा सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे भूकंपाचे मुख्य केंद्र बिंदू पांढरवाडी असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून समजले आहे या भूकंपाची तीव्रता तीन पॉईंट शून्य रेक्टर स्केल असतानाही नागरिकांना या भूकंपाची फारशी जाणीव झालेली नाही प्रसार माध्यमावर याविषयी माहिती मिळताच परिसरातील नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तालुक्यातील विविध गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या घटनेची विशेष काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे अशा प्रकारचे भूकंपाचे धक्के वारंवार बसत असल्यामुळे भूगर्भात नेमके काय बदल होत आहेत याचे संशोधन होणे गरजेचे असून निसर्गाचा समतोल बिघडण्यात या भागातील प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रमाणातील अवैध उत्खनन जबाबदार असल्याची धबक्या आवाजात चर्चा आहे तालुक्यातील पांढरवाडी नागेली शेंबोली या गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून सतर्क राहण्याची गरज आहे भूकंप झाला असल्याची जाणीव नागरिकांना झालेली नसून याबाबत प्रसारमाध्यमातून बातम्या आल्यानंतर नागरिकात भीतीचे वातावरण नसून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी एबी न्यूज मराठी साठी अतिक अहमद तालुका मुदखेड जिल्हा नांदेड